सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। गोपीचंद पडळकरांनी माझं आदरातिथ्य केलं, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो। वैभव पाटील, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची नगरपालिका व तालुक्यातील राजकारणासंदर्भात गुप्त भेट झाल्याची चर्चा खानापूर मतदारसंघात चालू आहे। वज्रधारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी भेट झाल्याचं मान्य करत गोपीचंद पडळकरांनी माझे आदरातिथ्य केले, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो असं सांगितलं। पडळकरांच्या भेटीबाबत नेमके काय म्हणालेत वैभव पाटील पाहूया। भेट झाली म्हणजे बऱ्याच वेळी आमची लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमात भेट होत राहते, नेहमी आपण फ्लेक्झिबल रिलेशन्स ठेवले पाहिजे। भेट लग्नातली नव्हती, नाही मी सांगतो ना, माझं पूर्ण होती। मीच त्यांना एकदा म्हटलं, तुम्ही ह्या परिसरात लिडरशिप करता, तुम्ही आमच्या सर्वांचं नेतृत्व तुम्ही करता। शेवटी ते आमदार आहेत, विधान परिषदचे आमदार आहेत, ते आपल्या परिसरात नेतृत्व करतात। माझी अशी इच्छा होती की भविष्यकाळातल्या सगळ्याच गोष्टी, फक्त काय नाही का, इलेक्शन, नगरपालिकेची निवडणूक किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि उद्या भविष्य विधानसभेची निवडणूक, ह्याच्यासाठी नाही। तुम्ही तुमच्या मिळालेल्या सत्तेचा वापर तुम्ही इथल्या विकास कामासाठी, इथं नवीन काय निर्माण करण्यासाठी करणार का, किंवा तुम्ही करावा त्याचं तुमचं व्हिजन असावं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करताना इथं नवीन काय आपण करू शकतो का, किंवा तुम्ही करावं, असे काही गोष्टीची चर्चा आमच्यामध्ये बऱ्याच वेळी अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटल्यानं झाल्या। त्यांनी एकदा आत मारली की तुम्हाला वेळ असेल त्या या तुमच्या मनामध्ये काय असेल तर मला सांगा, मी त्या पद्धतीनं करतो। असं काही राजकीय कुठलीही चर्चा किंवा राजकीय कुठलाही विषय त्याच्यामध्ये नव्हता। अगदी बिनधोकपणे मी गेलो होतो, बिनधोकपणे त्यांना भेटलो, त्यांनी माझं आदरातिथ्य केलं, मी पण त्यांचा रिस्पेक्ट करतो। ते इथं आले तर मागं तुम्हाला माहिती आहेत बऱ्याच कार्यक्रमात येतात भेटतात, असा कुठला राजकीय काही विषय त्याच्यामध्ये नव्हता। हो का, शेवटी 2019 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी एक शिकलो की कुठलीही राजकीय अस्पृश्यता ठेवायची नाही, कारण की मी म्हणणारी माणसं, म्हणजे आम्ही म्हणायचो ह्यांना पाडा, ती म्हणायची ह्यांना गाडा, ती सुद्धा उद्या त्यांच्या प्रचारात आघाडीवरती, ही 2019 बघितल्यापासून ठीक आहे ना, आपण सगळ्यांशी चांगलं राहूया ना, काय संघर्ष करायची गरज, बरं त्यांना माझ्याबद्दल काय वाट चांग समजा वाटतच नाही, खराब काय वाटत नसेल, तर मी उगाच मनामध्ये तो निवडणूक काय तर ठेवून त्यांच्याशी हे वागायचं काम। हां, पक्षीय लेवलला त्यांनी आमच्या नेत्यांच्याबद्दल आमच्या पक्षाबद्दल काय जर बोलले तर त्यांना सगळं तर उत्तर देण्यामध्ये सुद्धा आम्ही कुठं मागं पुढं बघणार नाही।